नागपुर महानगर पालिका ने कुछ दिन पहले शहर के कुछ उद्यान निजी करने की घोषणा की थी। इसके चलते शहर के उद्यान में ₹5 टिकट लेने की घोषणा की थी। इस घोषणा से शहर में आंदोलन किया गया, मगर जनता रोष देखते हुए मनपा ने अपना निर्णय वापस ले लिया। इस मामले में हमारी टीम ने नगर सेवक संजय महाकाळकर से बात की तो उन्होंने कहा कि पहले ही सत्ता पक्ष पानी बस व्यवस्था निजी हाथों में देती है। सत्ता पक्ष कोई भी निर्णय लेने से पहले विरोधी पक्ष के नगर सेवकों को विश्वास में नहीं लेते हैं। रद्द करणं हे योग्यच होतं, कारण की आज सुद्धा आम्ही या संपूर्ण प्रभागातली जी काही जनता आहे, कारण की ह्या प्रभागामध्ये हा माझा प्रभाग येतो म्हणजे, आणि संत ज्ञानेश्वर उद्यान ह्या संपूर्ण परिसरातील एक चांगलं मोठं उद्यान येथे आहे की जिथे सर्वात जास्त लोक सकाळी आणि संध्याकाळी इथे व्यायाम करण्यासाठी नित्यनेमाने येतात। आणि आपण पाण्याचं प्रायव्हेटायझेशन केलं, कचऱ्याचं प्रायव्हेटायझेशन केलं, म्हणजे प्रत्येक गोष्ट जर महानगरपालिका प्रायव्हेटायझेशन करत असेल, आपण नागरिक टॅक्स देऊन राहिले, पाण्याचे बिल देऊन राहिले, कमीत कमी जे उद्यानं जे आहे हे नागरिकांसाठी मोफत असलेच पाहिजे। आणि हा यांनी महानगरपालिकेने हा जो निर्णय घेतला होता त्या निर्णयाच्या विरोधामध्ये संपूर्ण लोकांचा रोष होता आणि आज आमचं एक मोठ्या प्रमाणामध्ये ते आंदोलन होतं। परंतु महानगरपालिकेने कालच तो निर्णय म्हणजे जनतेच्या समोर महानगरपालिकेला हे झुकावं लागलं आणि तो निर्णय रद्द केला। हा जो निर्णय रद्द करण्यात आला हा योग्य निर्णय झाला असं मला। कांग्रेस ने महाराष्ट्र के लिए नए प्रदेशाध्यक्ष की घोषणा की है। इस पद के लिए पक्ष ने नाना पटोले की नाम की घोषणा की है। इस निर्णय से विदर्भ के कार्यकर्ता में नई उमंग मिली है। हा सत्ता पक्षांनी विरोधी नगरसेवकांना विश्वासात घेऊन घेतलेला निर्णय नव्हता। हा सत्ता पक्ष आणि मनमानी जसं मनात येईल तसं करून हा एकतर्फा निर्णय आणि ह्या जनतेच्या नागपूर शहराच्या जनतेवर ह्या उद्यानाच्या माध्यमातून पुन्हा एक भूदंड आकारण्याचं हे एक षडयंत्र होतं निश्चितपणाने कुरजामियन, कारण की नाना पटोलेच्या माध्यमातून हा संपूर्ण जो विदर्भ जो महाराष्ट्रातला जो हा भाग आहे तर हा तसाही काँग्रेसमय होता। आणि आता नानाभाऊ इकडे विदर्भातून ज्या अध्यक्ष झाले त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये निश्चितपणाने काँग्रेस हे मजबूत होईल आणि नानाभाऊच्या नेतृत्वामध्ये ही काँग्रेस निश्चित मजबूत होईल। येणाऱ्या ज्या काही महानगरपालिकेच्या निवडणुका वगैरे आहे त्याच्यासुद्धा याचा निश्चितपणाने नानाभाऊचा उपयोग होईल आणि महानगरपालिकेमध्ये सत्ता येण्यासाठी सर्व काँग्रेसजन प्रयत्नशील राहील। कांग्रेस ने महाराष्ट्र के लिए नए प्रदेशाध्यक्ष की घोषणा की है। इस पद के लिए पक्ष ने नाना पटोले की नाम की घोषणा की है। इस निर्णय से विदर्भ के कार्यकर्ता में नई उमंग मिली है। बाय टू संजय महाकाळकर, नगर सेवक।